काव्या या वेला हेलो बोल काव्या हाय कुठेस मी रनिंग ला आलोय तू कुठेस मी ते करायला चालले ज्यात तुला बिलकुल इंटरेस्ट नाहीये म्हणजे तुला तो मुलगा आठवतो का तो लव लग्न डॉट कॉम वाला त्याला भेटायला चाललीस हो मज्जा बघू तरी तो कसा आहे काव्या तू वेडी असं खरंच अगं कशाला तरी शाळा घेतेस ए शाळा नाही रे आज सुट्टी आपल्याला तर म्हणाले तेवढीच एंटरटेनमेंट काय काव्या काय काव्या काय भेटतोस का तुम्हाला तर आता छत्ता गलती देते काव्या काव्या बर ठीक आहे काय हरकत नाही तू कर तुझं वॉक एन्जॉय आपण नंतर बोलूयात ओके चल बाय भेटूयात नंतर बाय हा सर ऑर्डर हां सांगतो दोन मिनिटं ऐकलं ग काय झालं कारण तर सांग मीच सांगायला पाहिजे का सगळं तू नाही सांगू शकत काय सांगायचं काल रात्री कुठे होतास घरी अच्छा घरी मग काल मी तुला इतके फोन केले तू माझा फोन का नाही घेतला अरे तो फोन हँग झालेला ना माझा म्हणून हँग झाला अखेर रात्र हँग झाला होता तू काल कोणाबरोबर होतास ना सगळं कळलंय मला आणि तुझे जे काही अफेअर चालले आहेत ना ते माहिती आहे मला तू मला फसवतोय बघ उगाच इशू करू नकोस मी करते इशू माझ्या मैत्रिणी तरी मला सांगत होती पण मी त्यांचं एक नाही ऐकलं माझ्याशी लग्न करशील असं सांगून माझा फायदा घेतलास तू ऑर्डर सांगतो म्हटलो ना तुला सांगतो ये दोन ए ड्रामा नको हा ड्रामा मी ड्रामा करते तुला असं नाही कळणार थांब आता पोलिसांकडे जाते ए ए पोलीस पोलीस मी ना डान्सर आहे तुझ्यासारखं ना दहा मुली खरंच काढी शिकायची यार आणि मी रोज प्रॅक्टिस करते करते ना प्रॅक्टिस काय तर प्रॅक्टिस करते सांग तिला क्लच वर पाय ठेवते गाडी नुसती भुरभुर 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 इंडिकेटर लावा म्हणलं तर वायपर लावून ठेवते गाडीचं स्टेअरिंग तर असं फिरवते जसं काय लहान पोरांची गाडी आहे बास हा खूप झालं मी तुम्हाला इथे मदत मागायला आली आणि तुम्ही मलाच डिस्करेज करू नका तू पण इथे लपलीस हो मी काही पाल नाहीये भिंतीला चिकटून राहिला व्हॉट आर यू किडिंग मी अशा सिच्युएशनला तुला विनोद सुचू शकतो कसं असतं ना अशी सिच्युएशन आली की आपल्याला टेन्शन येत मग ते टेन्शन घालवण्यासाठी विनोद करणं चांगलं व्हॉट्स नाईस सॉरी अरे थँक यू अरे त्या दिवशी ना माझ्या फ्रेंडचा फोन आलेला आणि ती अचानक मला बोलायला लागली की तिला कॅम्पिंग काय करतोयस मी पळतोय ह्याला पळणं नाही म्हणत ह्याला जॉगिंग म्हणतात आणि ह्यानी करून तुझी डेअरी कमी नाही होणार आहे गपे ह्याला पळणंच म्हणतात मी असंच पळतो तुला पळायचंय तर पळ अरे पण तू का पळतोयस अरे आपले मित्र आहेत ना
त्यांना विचारायचंय त्यांची युवागिरी काय आहे. हो चल. आ!